मॅडम, आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव संगीता जयंत धातवळणे, बुलढाणा रोड, मलकापूर. अच्छा, आपण धन्वंतरीची आयुर्वेदिक मेडिसिन कशासाठी वापरली? आपल्याला काय काय त्रास होता? मला म्हणजे असं इंटरनल खूप अनइझी वगैरे वाटत होतं, आणि शुगरही आहे, असं थायरॉइड पण आहे, असं आणि थोडाफार हाताचाही प्रॉब्लेम होता. असं काय काय इफेक्ट आले होते, काय व्हायचं नेमकं? म्हणजे काय अनइझी होत होतं खूप, त्याच्यामुळे म्हणजे असं काय सुचायचं नाही काही. असं सगळ्यांमध्ये जरी आपण असलो तरी पण म्हणजे असं हे होतं, आणि हाताच्या मध्ये अशी मूठ पक्की नव्हती बांधल्या जात माझी. असं हे बोट जसं अटकताय हे असे बोट अटकत होत. असं आता फक्त हे एकच आहे. बर, यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या डॉक्टरांची काही ट्रीटमेंट घेतली आहे अगोदर? हो, याच्या फिजिओथेरपी पण केली होती हातासाठी मी. त्याच्यानंतर राहुल चोपडेलाही दाखवलं होतं इथे मलकापूरला. तर त्यांनी सांगितलं होतं की हे जेव्हा अगदी सरळ होणार नाही तेव्हा आपण मग छोटीशी सर्जरी करावी लागेल म्हणून. असं पण मग त्याच्यानंतर विजूचे हे सुरू केलं. मलकापूरहून विजय सुतोने साहेब भेटले आणि यांनी तुम्हाला ही आपली धन्वंतरीच्या प्रोडक्टचा परिचय करून दिला. अच्छा, आणि मग तुम्ही आपली आयुर्वेदिक औषध धन्वंतरीची चालू केली? चालू केली. बर, मग त्यानंतर तुम्हाला काय त्याच्यामध्ये रिझल्ट वाटले? आता 6 महिने झाले माझे हाताचे मुठ बनल्या जातात. असं जी ठणक होती ती कमी झाली आहे. आणि इंटरनली मला म्हणजे असं जी त्रास होत होता काय होते समजत नव्हतं ते बंद झालंय माझं. असं थायरॉइड मध्ये काय रिझल्ट मिळाला? थायरॉइडच अजून पाहिला नाहीये. असं तुम्हाला आता कुठले त्या प्रकारचे काही त्रास होत नाहीये? नाही, पहिले जे होत होत की अनइझी वाटायचं खूप, हे काय व्हायचं आतमधून असं समजत नव्हतं. असं ते माझं कमी झालं. असं आता एनर्जी भरपूर वाढली. असं पण पुष्कळ फरक आहे मला. ठीक आहे, मला धन्वंतरीच्या प्रोडक्ट बद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे. हो हो आहे. असं इतर पेशंट साठी तुमचा काय सल्ला राहील धन्वंतरीच्या आयुर्वेदिक औषधी बद्दल? नाही, मी म्हणेन की बाकीच्या ह्या तुमच्या औषधाच्या बरोबर सध्या जर हे सुरू केलं तर नक्कीच प्रत्येकाला फरक आहे. असं ठीक आहे, धन्यवाद.